हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. या व्हिडिओमध्ये आपण जे पत्र बघणार आहोत त्या पत्राचा विषय आहे तुमच्या धाकट्या भावाला अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगणारे पत्र लिहा. बघा, सध्या परीक्षेचे वातावरण आहे आणि परीक्षेमध्ये परीक्षा चालू असताना अभ्यास हा केलाच पाहिजे. आता हे अभ्यासाचं महत्त्व काय आहे हे महत्त्व समजून सांगायचं आहे. अशा पद्धतीने धाकट्या भावाला आपल्याला पत्र लिहायचं आहे असा आपला इथं आजचा विषय आहे. बघा, पत्र लिहिताना आपण जो व्यक्ती पत्र लिहितो त्याचं नाव आणि पत्ता आपल्याला इथे उजव्या साईडला लिहायचा आहे आणि शेवटी आपल्याला दिनांक लिहायची आहेत. ज्या दिवशी आपण पत्र लिहितो ती दिनांक न चुकता आपल्याला लिहायची आहे. ठीक आहे, आता पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता आणि दिनांक झाल्यानंतर आपल्याला पत्र धाकट्या भावाला लिहायचं आहे. मग प्रिय भाऊ म्हटलं तरी चालेल किंवा त्याचं नाव लिहिलं तरी चालेल. प्रिय अशोक, अनेक आशीर्वाद. धाकट्या भाऊ आहे त्यामुळे आशीर्वाद. कालच मला आईचे पत्र मिळाले. पत्र वाचून खूप वाईट वाटले. तू अभ्यास नीट करत नाहीस, खेळण्यातच वेळ घालवतोस, हे चांगले आहे का? बघा, पत्राची सुरुवात कशी केली आहे की आईने मोठ्या भावाला पत्र लिहून सांगितलं आहे की धाकटा भाऊ अभ्यास करत नाही, तू त्याला त्याबद्दल सांग. तर त्याने काय लिहिलंय की कालच मला आईचे पत्र मिळाले, पत्र वाचून खूप वाईट वाटले, तू अभ्यास नीट करत नाहीस, खेळण्यातच वेळ घालवतोस, असे तिने सांगितले. ते चांगले आहे का? यावर्षी तू चौथी मध्ये आहेस. आता पहिला मुद्दा हा पहिला जो पॉइंट आहे तो आपण इथे दोन ओळीमध्ये आपण इथे पूर्ण केलेला आहे. आता आपण पॅरेग्राफ पाडणार आहोत, कारण त्या भावाला आपण त्याचं महत्व सांगणार आहोत. ठीक आहे, बघा, यावर्षी तू चौथीत मध्ये आहेस, हे महत्वाचे वर्ष आहे. तू शिष्यवृत्ती परीक्षेलाही बसणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे कोणती? स्कॉलरशिपची परीक्षा. तू अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेस तर पास कसा होशील? तुला चांगले गुण मिळाले, शिष्यवृत्ती परीक्षेत पास झालास तर आई बाबांना खूप आनंद होईल. आजोबा तुला सायकल घेऊन देणार आहेत. ठाऊक आहे ना? नापास झाला तर तुला सगळे हसतील. तुला हे आवडेल का? बघा, किती छान शब्दामध्ये इथे एका पॅरेग्राफ मध्ये अभ्यासाचं महत्व हा मोठा भाऊ छोट्या भावाला सांगत आहे. आणि शेवटी आपल्याला लिहायचं आहे की मी दिवाळीच्या सुट्टीत घरी येईन, त्यावेळी तुझा अभ्यास पाहिनच, मी सांगितलेले लक्षात ठेव. तीर्थरूप आई बाबांना शीर्षाष्टांग नमस्कार. तीर्थरूप आजी आजोबांनाही शीर्षाष्टांग नमस्कार. तुझी ताई किंवा तुझा मोठा भाऊ, मोठा भाऊ, भाऊ असेल तर नाव लिहायचं आहे भाऊचं, ताई असेल तर ताईंकीचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे जे पत्र आहे ते आपण आज इथे बघितलेलं आहे. धाकट्या भावाला पत्र आहे मोठ्या भावाचं किंवा मोठ्या बहिणीचं. तर हे पत्र तुम्हाला कसं वाटलं, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.